हिंदी चित्रपट मध्ये आई मुलासाठी गाजर का हलवा नेहमी बनवते। चला आता आपणही बनवू झटपट गाजराचा हलवा। हे आपण आता गाजर छिलून घेऊया। हे छिललेले गाजर आपण आता कट करून घेऊ। हे समोरची बाजू आणि मागची बाजू कट करून घेऊ आपण। हे असे मोठे मोठे काप करायचे आहे। हे आता चिरून झालेले आहे, ह्या डब्यामध्ये घालू आपण। कुकर मध्ये मी पाणी घातलेले आहे, त्यामध्ये मी डबा ठेवते। तुमच्याकडे रिंग असेल तरी घालू शकता। हे याच्यावरती ठेवायचे, त्यामध्ये एक चमचा तूप घालायचा आहे। हे असे झाकण लावायचे, दोन शिट्या होऊ द्यायचं आहे। मी दोन शिट्या देऊन पाहिले, झाकण उघडून पाहिले तर गाजर शिजलेलं नव्हतं, त्यामुळे मी अजून दोन शिट्या दिले, एकूण चार शिट्या दिलेल्या आहे। आता आपण पाहूया। हे असं शिजलं पाहिजे, हे पण शिजलेलं आहे। हे आता काढून घेऊ। आता या कढईमध्ये काढून घेऊ आपण आणि हे मॅश करून घेऊ आपण। आता एक 5 मिनिटं लागतात। हे आता मॅश करून झालेलं आहे, हे पहा, हे असं झालेलं आहे। त्याला आपण आता गॅस वरती ठेवून देऊ, इंडक्शन चालू करू आपण। आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप घालते, थोडस परतून घेऊ आपण। हा झटपट होणारा हलवा आहे, त्यामुळे मी कुकरला लावले, किसून न घेता छान परतून झालेला आहे। 1 कप दूध घालू आपण, ह्याला छान शिजू द्यायचं। आता 1-10 मिनिटं लागतील। आता आपण साखर घालू 1/2 कप। ड्रायफ्रुट्स टाकू आपण, काजू आणि बदाम घेतलेले आहे, आणि इलायची पूड। इलायची आणि साखर घालून मी मिक्सर मधून काढलेली आहे, त्यामुळे पांढर दिसत। 1 चमचा भरून घेतलेली आहे इलायची पूड। हे आता 1-10 मिनिटं अजून शिजवायचं आहे। हे आता शिजलेलं आहे। हा झाला आपला आता गाजराचा हलवा। आता आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ, काजू आणि बदाम। खायला तयार। हा तयार झाला गाजराचा हलवा, झटपट ही वाटली रेसिपी, कळवा।